हॅलो, कसे आहात सगळे? फिट अँड फाईन? ग्रेट. मस्त थंडी पडायला लागली आहे आणि थंडी म्हटलं ना की माझ्या काही स्पेसिफिक गोष्टी मला आठवतात लहानपणीच्या. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आणि ब्रेकफास्ट यांची खूप छान असोसिएशन आहे माझ्या आठवणीत. कारण माहिती आहे का, आम्ही छान अशा पोचऱ्या थंडीमध्ये सकाळी सकाळी मी आणि माझी बहीण आम्ही ग्राउंडवरती जायचो खेळायला, आणि मग परत जेव्हा यायचो ना तेव्हा कडकडून भूक लागलेली असायची. आणि आई ब्रेकफास्ट म्हणून काय द्यायची तर गरम गरम गुरगुट्या भात, त्याच्यावरती छान तूप मीठ आणि बरोबर क्लास लिंबाचं लोणचं आणि उडदाचा पापड. मला थंडीतला ब्रेकफास्ट म्हटला की फक्त एवढंच चित्र आठवतं. आय एम शुअर प्रत्येक घराची स्वतःची ब्रेकफास्टची अशी काही खासियत असते. फक्त होतं काय की ब्रेकफास्ट हा रोज करावा लागतो, त्याच्यामुळे तो पौष्टिकही लागतो, हेल्दी लागतो आणि त्याचबरोबर तो चविष्ट आणि चटकदारसुद्धा लागतो, कारण त्याच्यातला इंटरेस्ट टिकून राहावा. आणि त्यासाठीच त्यातल्या व्हरायटीज आज आपल्याला दाखवणार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अनन्या, कारण आज आहे आपला हेल्दी फ्रायडे. सो किचनची सुपरस्टार बघूया आज अनन्या आपल्याला काय काय दाखवणार आहे ते. अनन्या कशी आहेस? मस्त. ब्रेकफास्टची मी आत्ता गंमत सांगत होते की माझ्या ब्रेकफास्टच्या आठवणी आता गुरगुट्या भाताशी खूप रिलेटेड आहेत, तर तुझी अशी आहे का काही आठवण? माझी आठवण म्हणजे असं सुट्टीचा दिवस, सकाळी स्क्रॅम्बल्ड एग किंवा सनी साईड अप, मला खूप आवडतं. माझं ब्रेकफास्ट असा मला असं वाटतं की असा असावा. आणि आई तुझी हे सगळं घरात करायची तेव्हा? हो हो, माझी आई होती, आजी होती. आई वर्किंग असल्यामुळे आम्ही सगळे आजीच्या पाठी. मला म्हणजे ती आठवण आहे अशी छान. पण मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही खाण्यावर जेव्हा काही संस्कार होतात किंवा ते करणारा माणूस तेव्हा ते प्रेमाने करतो तेव्हा ते जास्त चविष्ट होऊन येतात. खरंच म्हणजे खूप जण, तुला माहिती आहे की आधी पण गाणं गाता गाता, ओव्या गाता गाता जेवण करणं किंवा काम करणं असं असायचं की चांगल्या विचार किंवा देवाचं नाव. म्हणजे माझी एक पणजी आहे, ती म्हणते मी देवाचं नाव घेत राहते. म्हणजे वाईट विचार येणंच शक्य नाही आहे. जेव्हा तुम्ही काम करता किंवा जेवण करता तेव्हा एक चांगले विचार त्यांच्या जेवणामध्ये जातात आणि आपण ते सगळ्या घरांना देतो, लहानापासून ते मोठ्यापर्यंत. इनफॅक्ट आमच्या इथे किचनमध्ये एक नाशिकच्या आजी आल्या होत्या तुम्हाला जर का आठवत असेल तर, तर त्यांनी सुद्धा हीच गोष्ट सांगितली की त्या रोज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव छान वाटत ना. सो ती मला वाटतं दिवसाची सुरुवातच जेव्हा प्रसन्न होते घरातल्या बाईची आणि ऑटोमॅटिकली तिच्या बरोबरीने घरातल्या सगळ्यांची, तेव्हा पुढचा सगळा दिवसही त्यांचा छान जातो. मला नेहमी असं वाटतं की ब्रेकफास्ट, आपण गेल्या वेळेला हे बोललो होतो की ब्रेकफास्ट लाईक अ किंग, तर या बाबतीत सुद्धा तू सांगितलं होतंस की पहिलं मील असतं त्या दिवसातलं, तर ते स्किप नाही झालं पाहिजे. काय गोष्टी घडतात या ब्रेकफास्टमुळे किंवा कसं असतं? बाहेर जाताना फक्त पोट भरण्याचं कारण नसावं ब्रेकफास्ट.